काढे. अगं हे बघ ना, भारी फोटो छापून आलाय तुझा पेपर. बघू बघू. राजू अगं कसला भारी फोटो छापून आलाय ग तुझा पेपरात. बघू दीदी इकडे दी. आता ह्या फोटोची आहे ना मी फ्रेम करून ठेवणार आहे बघ. हॅलो, कसली प्रेस कॉन्फरन्स? वय वय दुपार चला. हा हा पोचते की पोचते. हा आई खांच्या नोईनी कवा नाश्ता आणून देतील काही नेम नाही. तू बस मी घेऊन येतो. वाय नॉट मी? आई मी तुम्हाला टेलिंग करून गेलते ना व की मीच तुम्हाला नाश्ता आणून देते म्हणून. घ्या, शिराळकरांना सोबत घेऊनच आले. शिराळकर चा. हा मी चहा. माझ्याचा फोटो प्राजक्ताचा फोटो नव. आई व्हेरी नाईस. हार्दिक अभिनंदन भाऊजी. भाऊजी घ्या, आता तुम्ही विनर झाला असतात का नाही तर तुमचा फोटो असता या पेपरात. आई ते जाऊ दे समजत. तू खाऊन घे. पोट भरलं माझं. तुझ्या बायकोच जगजाहीर कौतुक बघून आई. अगं पेपर का फाडायली आहेस हा? मग काय करू, डोक्यावर घेऊन नाचू? आई अगं ती जिंकली याचा तुला एवढा त्रास का व्हायलाय? मला त्याचा त्रास होतच नाहीये. अरे तुला कसला त्रास होईना, याचा त्रास होतोय मला. आई अगं पण मला का त्रास होईल, माझी पट्टी आहे ती. मी जसं शिकवलंय तसं खेळून जिंकली ती. अस मग तिचा वस्ताद म्हणून तुझा का नाही फोटो आला पेपरात? बघता बघता तुला ओलांडून उडं निघून गेली तुझी बायको. एक दिवस असा येईल की वस्ताद म्हणून काय की नवरा म्हणून पण तुला मान मिळणार नाही. आई अग ओकाच्या नजरेत तू भरणारच नाहीस. आणि त्या दिवशी तुला समजल माझी तगमग काय आहे ते. हे बघ आई, असलं काय बी होणार नाही. तू उगच भीती धरून बसायलीस. हे डोक्यावरच केस उगाच पांढरे झाले नाहीत विरू. लवकरच समज मला काय म्हणायचंय ते, आणि ते तुला लवकरच समजावं हीच इच्छा आहे माझी. आई अग आई शिराळकर आओ. आई नाश्ता इकडच सोडून गेल्या. मी आलीस त्यांना रूम मध्ये देऊन. बसतात अहो काय हा खेळ चालवलाय? लगेच कस ओळखलंस तू कमीच आहे म्हणून. तुमच्याशिवाय कोण आहे इकडे असा वांडपणा करणार? सकुबाई ख्याई
ते बी आहेच म्हणा, पण हे वांडपणा करण्यामागचं कारण त्याच्यापेक्षा बी जास्त वांड आहे. स्वतःच्या डोळ्यानंच बघ की तू. हे बघ, अगं फक्त इथवरच नाही, पेपरात छापून आली आहे बातमी. अख्ख्या कोल्हापुरात घराघरात पोहोचलंय हे. वहिनी म्हणून प्रेम करून आणलंय तुमच्यासाठी. तुम्ही सांगा कुठल्या भिंतीवर लावायचं. बसतात केवढं ते कौतुक. स्वतःसाठी नाही तर आपल्या घरासाठी लढून जिंकलीस तू, म्हणून तर ही प्रेम करून आणली. लयच भारी आहे बघा. बरं वहिनी सांगा कुठं लावायची, मी मदत करतो तुम्हाला. आमच्या खोलीमध्ये लावूया. चालतंय, चला चला. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये असं म्हणतात, तसंच बायकोचंही अति कौतुक करू नये. हिरवारे भोळा आहेस तू, त्याचाच फायदा घेऊन शेपारले तुझी बायको. अरे तिला मापात आणायचं सोडून तू त्याचं कौतुकच करत बसलायस. पस्तावशील एक दिवस, लक्षात ठेव. मी फॅक्टरीवर चालले, मला वाटलं होत तू येशील माझ्या सोबत. तिला कळवून आलोच. अरे कळवायचंच आहे तर मग फोन कर तिला, नाही तर मेसेज कर. स्वतः जाऊन सांगायची काय गरज आहे. शेवटी हे मी सांगणारी कोण, तुझं तूच ठरव तुला काय करायचंय ते. नमस्कार पैलवान वीरेंद्र. नमस्कार. तुम्हीच कोल्हापूर सवाई आणि कोल्हापूर पैलवान महास्पर्धेची विजेती, पैलवान प्राजक्ताचं वास्तव बी तुम्हीच नवा काय? होय मीच आहे, बोला. तुमची पट्टी तर लईच दमाची आहे, भारीच आहे म्हणा की. हो भारी म्हणजे ओनली MH9 सुट्टीच नाही बघा. वय वय, आम्ही आलोय सातारा जिल्हा कुस्ती संघटनेकडनं. आमच्या जिल्ह्यात आम्ही कुस्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित करायलोय. जशी तुम्ही तुमच्या पट्टीला म्हणजे पैलवान प्राजक्ताला घडवलंय, तसंच आम्हाला नवीन पैलवान तयार करायचे आहेत, ते बी मोफत. त्या खातर आमंत्रण द्यायला आलोय. मंजूर आहे की? तुम्ही सांगा फक्त कवा यायचंय मी प्रशिक्षण द्यायला. तुम्ही तुम्ही नाही व. आम्ही आमंत्रण द्यायला आलोय ते पैलवान प्राजक्ताला. प्राजक्ताला आमंत्रण? तिला काय गरज आहे बाहेरच्या प्रशिक्षणाची, तिच्यासाठी मी आहे की. वय वय, अहो तिच्यासाठी तुम्ही आहे, पण आम्हाला बाकीच्यांसाठी तीच पाहिजे. तुम्ही तुमचं काम करून झालंय, भारी पैलवान तयार केली. बाहेर फक्त तिच्याच नावाचं बोलबाला आहे. वैकी तिच्या एक एक डावाची फॅन झाली नवी पिढी. तिच्याकडनं शिकायला पैलवानांची रांग लागल. हो पण हाच तिचा वस्ताद आहे. असू द्या की, आम्ही कवा नाही म्हणलंय. बाजारात मूर्ती घडवणाऱ्याचं तर कोणाला नाव बी ठाऊक नसतं या. पण त्याचं मोल कोणाचं असतं? मूर्तीचंच नव का? हरकत नाही, प्राजक्ता घरलाच आहे. तुम्ही जाऊन भेटून घ्या तिला डायरेक्ट आणि थेट बोल. प्रत्यक्ष तुम्ही इथे असल्यावर आम्हाला बोलायची काय गरज? आम्हाला थोडीशी घाई आहे, हे काढ घ्या. शिबिराच्या तारखा त्यात लिहिल्यात. पैलवान प्राजक्ताशी नीट बोलून तारखा दुधागी सगळं नीट बोलून घ्या. बाकी बोलणी आपण फोनवर करूच. चला नमस्कार. तुझा आज नको येऊस फॅक्टरीवर. निजात का फॅक्टरीत आजवर अंगावर पडेल ते काम केलंस, पण तरीही तिकडं कुणी तुला हमाल नाही म्हणलं.
या कुस्तीच्या नादाबाई तुला बायकोची ओझी उचलावी लागणार आहे असं दिसते. सुरुवात तर झालीच त्याची, तोंडावर सांगून गेली म्हणतात. बाजारात मोल मूर्तीचं असत, मूर्ती बनवणाऱ्याचं नसत. सोन्याच्या भावानं विकली जाते दगडाची मूर्ती, पण मूर्ती बनवणाऱ्याच्या नशिबात काय येत? दगड. आणि हेच तुला समजवण्याचा मी प्रयत्न कर, पण तुला माझं ऐकायचंच नाहीये. मी तरी काय करू त्याला? जात मला कुस्तीचं बाळ करू दिलं माझ्या पप्पांनी. तायडे, तुझी मुलाखत सुरू झाली बघ. अख्ख्या जगानं त्यांना खोळ्यात काढलं की पोरीला मैदानात उतरवतोय म्हणून. पण माझे पप्पा ठाम होते, ते कायम माझ्या पाठीशी उभे राहिले. माझी मम्मी बी त्यांच्यावर कावायची. अखेरच्या घटक्याला तिने बी मान्य केलं आणि मला आशीर्वाद दिले. राजू, आज तुझी मम्मी असायला पाहिजे होती बघ, लय आनंद झाला असता तिला. माझे पप्पा कायम माझ्या पाठीशी असत. पप्पा, मम्मीचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असणार आहे. आणि ती जिथं कुठं असेल ना, तिथं खुशच असेल बघा. तायडे, काय झालं? अरे, मुलाखत संपली कशी काय? आता तुझं बोलणं संपलं तशी मुलाखत बी संपली की? अरे, कुठं संपलं? वस्तदांबद्दल केवढं बोलली मी, त्यातलं काय बी धावलं नाही यांनी. अग, त्यांची येळ संपली असेल. तू नको नाराज होस, जावय बापू समजून घ्या त्या. येस, वीरू भाऊजी हा एक समजूतदार. अहो, पण शिराळकर म्हणून त्यांच्या अंडरस्टँडिंगची किती एक्झाम घ्यायची हो. इथंच बघा की पैलवान प्राजक्ता तिच्या मम्मी पप्पांबद्दल किती भरभरून टेलिंग करायलीय. पण वाट वीरू भाऊजी, त्यांचं काय? शिराळकर आपल्या सगळ्यांच्या अपोजिशन मध्ये जाऊन वीरू भाऊजींनी हिला कुस्ती खेळू दिली. पण त्यांचं कौतुक किती? झिरो. जाऊ दे का कांचन, आपण तरी काय करणार? आपण बोलायला गेलो तर आपलंच तोंड घाण दिसतंय. बायकोच्या प्रेमात आंधळा झालाय तो वीरू. म्हणूनच टेलिंग करायले शिराळकर, सांभाळा तुमच्या ब्रदरला. या बळीचं काय हो, ही जाईल निघून का भावी कुस्ती खेळायला? पण वीरू भाऊजी, ते आपल्या रक्ताचं ब्लड रिलेशन आहे ना, आपणच त्यांना सांभाळलं पाहिजे शिराळकर. कांचन, आपण त्याला ठीक सांभाळू, पण ते त्याला कळलं पाहिजे ना. त्याला समजायला पाहिजे की दुनिया ही मतलबी असते. नाही, प्राजक्ताला कुस्ती शिकवली असेल तिच्या बाण, पण वाढवली कोणी? वीरूनच ना. येस. आणि तरी बी हिनं त्याचं एकदाही नाव नाही घेतलं. जेव्हा वीरूला कळलं ना ही किती मतलबी आहे, तेव्हाच आपल्या घराण्याचं काहीतरी भलं होईल बघ. व्हेरी व्हेरी ट्रू शिराळकर. प्राजक्ताला कुस्ती शिकवली असेल तिच्या बाण, आणि तरी बी हिनं त्याचं एकदाही नाव नाही घेतलं. जेव्हा वीरूला कळलं ना ही किती मतलबी आहे, तेव्हाच आपल्या घराण्याचं काहीतरी भलं होईल बघ. वीरू, अरे जेवलास की नाही? नाही, प्राजक्तासाठी थांबलो. ती आली की सोबतच जेव. अजून माहेरनं परत आली नाही ती? ते पिंट्याची परीक्षा आहे ना, त्याचा अभ्यास घेत असे. कुस्तीची तालीम करायला जमते त्याला स्वतःची स्वतः, पण अभ्यास करायला जमत नाही. नवऱ्याच्या जेवणापेक्षा भावाचा अभ्यास जास्त महत्वाचा वाटतोय तिला. वस्तद, माफ करा, जरासा उशीर झाला.
तुम्ही जेवलात का नाही? नाही अजून, तुझ्यासाठीच थांबलो होतो. अहो खाऊन घ्यायचं की? तिकडे पप्पा आणि पिंट्या बिचारे उदास होते म्हणून दोन घास खाल्ले मी त्यांच्यासोबत. बर चला मी वाढते चढ दिशी. तुझी मुलाखत बघितली, भारी झाली. तुझ्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अख्ख्या जगामुळं माझ्या लेकराला छोटं करून टाकलंस. शिराळकरांच्या दुसऱ्या कुठल्याही सुनेला हे जमलं नसतं जे तुला जमलं. माझ्या लेकरानं तुझ्या कुस्तीसाठी मला डावललं होत. ही घर सोडून गेला होता तुझ्या सोबत. आज तुझी ही काही कुस्ती आहे ना, ती फक्त त्याच्यामुळं. आणि खरंच त्याला वस्ताद मानतेस ना, मग मुलाखतीत त्याचं साधं एकदा नावही घ्यावं असं वाटलं नाही तुला? आई मी शपथ घेऊन सांगते, मी लई बोलले त्यांच्याबद्दल, पण दाखवताना नेमकं ते कापलं. अरे तू सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. वस्ताद अहो तुम्ही तरी विश्वास ठेवा, खरंच मी लई बोलले तुमच्याबद्दल, पण नेमकं त्यांनी ते कापलं. हृदयाला फोन करून झापणारे मी त्यांना त्याबद्दल. असलं काही करायची काही बी गरज नाही, बोललीस ना माझ्याबद्दल. मग तंतन करत बसून गस तू पाठवड, मी आलोच हात. आई माझ्या मनातनं तर तू कायमची उतरलीस. अख्ख्या जगामुळं माझ्या लेकराला छोट ठरवलंस, अख्ख्या जगासमोर त्याला हरवलंस तू, आणि त्या बाबतीत मी तुला कधीच माफ करणार नाही. अव उच्छात मांडलाय त्या पैलवान प्राजक्तानं. अव जिकडं जाईल तिकडं तिचंच कौतुक सुरे हो. एखादी काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, ते बी कायमचा. तेच करते मी. हॅलो, एक महत्वाचं काम करायचं. नाही नाही, कोणाला मारायचं किंवा किडनॅप करायचं नाहीये. यावेळेस वेगळाच गेम करायचं. मारुतीराव. नमस्कार बाईसाहेब. कसे आहात? घरी कसं चाललंय? बरं चाललंय, सावरतोय हळूहळू. जे घडलं ते आखरीतच घडलं, आता नशीब मोर कुणाचं चालतंय. वय प्राजक्ता आहेस तुमच्या मदतीत. वय आता तिचाच तर आधार आहे. तिची मुलाखत बघितली की नाही? फार कौतुक करत होती तुमच. बघित अशी एवढीशी होती, पाऊस म्हणून अशी खांद्यावर घेऊन जायचो मी तिला खड्यात. आता ती जिंकली, ती लोक तिला उचलून खांद्यावर घेत. बरोबर बर, काळजी घ्या आणि काही लागलं तर सांग. बाईसाहेब गिराईक आले, मी येतोय. बघितलंस ना विरू, वेळ बदलली की माणसंही कशी बदलतात. अजक्तच होत. मारुतीरावांनाही तुझं नाव घ्यावं असं वाटलं, जेव्हा की प्राजक्ताची कुस्ती तुझ्यामुळेच आहे. तुला विसरून सगळेच स्वतःत रमले.
लंच जेवणाचा टिफिन रेडी आहे ना बघ, भर लवकर, मी जाऊन देऊन येते आईना. न ग, मीच चालले तिकड, तेवढीच माझी एक चक्कर होईल. बरोबर जा, तेवढंच पुढे पुढे कर फ्रंट फुटवर. नाही तसं नाही, ह्यांची माझी भेटच नाही झाली सकाळच्या, म्हणून चालले मी तिकडे. हो तुम्ही जेवलात का नाही? काम चाललं. वीरू, अरे केव्हाचा डबा आलाय, कुणीतरी खूप कष्ट करून पाठवलाय, तसंच आहे ते जेवण. चल जेवून घे. चल ठीक आहे, तू एवढा आग्रह करायलीस म्हणून खातो थोडं.